देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। सर्व देवांच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तींचं दैवतीकरण होऊन तयार झालेल्या शक्तिरूपी मूर्तीला देवी असं म्हणतात। लोकांनी तिला आदिमाया आदिशक्ती जगदंबा दुर्गा म्हणून गौरवलं। अशाच समाजात येणाऱ्या अनेक संकट व अडचणींवर मात करून आपल्या कार्यकर्तृत्वानं स्वतःची अस्तित्व निर्माण करणाऱ्या अशा नवदुर्गांच्या कार्याचा आढावा आपण यस न्यूज मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत। सोलापूरसह जगभरातील घडामोडी पहा फक्त एका क्लिकवर। लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा यस न्यूज मराठीला। यस न्यूज मराठी, सर्वांसाठी सर्वांसोबत। जनक जनक तोरे बाजे पायलिया, जनक जनक तोरे बाजे पायलिया, प्रीत के गीत सुनाए पायलिया, जनक जनक तोरे बाजे पायलिया। कुठून येतो नाद पैंजणाचा, मंदगती पद लालित त्याचा, कोण ही रंभा कोण उर्वशी, असे मेनका की अप्सरा। स्वर्गामध्ये नर्तन करणाऱ्या नर्तिकाच्या नृत्याचा आस्वाद घेत असता ज्याने माणूस निर्माण केला त्या देवालाही असे वाटले असावे की पृथ्वीवरच्या मानवालाही या कलेचा आस्वाद घेता यावा, यासाठी त्याने स्त्री पुरुषांना नृत्याची देणगी दिली। नृत्यकला ही स्वतःला तर आनंद देतेच, त्याबरोबर दुसऱ्यांचेही तेवढेच समाधान करते। तसेच नृत्य सादर करणाऱ्या कलाकाराचे स्वास्थ्यही चांगले राहते। नृत्यकलेमध्ये कलावंताचा खरा कस लागतो, कारण पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सर्व हावभाव दाखवता आले तरच नृत्य पूर्णत्वास जाते। केवळ मुद्राभिनयाने, संपूर्ण देहबोलीने रामकथा, कृष्णकथा तसेच अनेक इतर कथा नृत्यातून उभे करण्याची ही कला खचितच सोपी नाही, पण हे आव्हान समर्थपणे पेलले आहे सोलापूरच्या कथ्थक नृत्यांगना सौ मनीषा जोशी यांनी, आणि आज त्या उलगडत आहेत नृत्यप्रवास एस न्यूज मराठीसाठी खास। आज इथे माझा नृत्याचा प्रवास मी उलगडणार आहे। घरात माझ्या खूप संगीताचं वातावरण होतं, माझी आजी कीर्तन करायची, आई गायची, वडील पण गायचे उत्तम, आणि या सगळ्यामुळे संगीताचं वातावरण असल्यामुळे आईला खूप असं वाटायचं की मी नृत्य शिकावं। त्यामुळे अगदी 4 ते 5 वर्षाची असताना मी नृत्याचे पहिले धडे घेतले, आणि त्यानंतर साताऱ्यात मला जी ताई शिकवायची तिचं लग्न झालं आणि माझं नृत्य शिकायचं थांबलं। पण घरातच सगळं संगीताचं वातावरण असल्यामुळे जे काही शिकलेली होते ते वारंवार मी प्रॅक्टिस माझी आई माझ्याकडनं करून घ्यायची, आणि पुढे जिथे मला शिकायला मिळालं, जिथे ज्या ज्या गावाला गेले, मी पुण्याला गेले, कराडला शिकले, कोल्हापूरला शिकले, सोलापूरला येऊन शिकले होते, तर असा माझा नृत्याचा प्रवास थोडा चालू होता। कॉलेजमध्ये असताना यूथ फेस्टिवलला संपदा मराठेकडनं मी शिक्षण घेतलं होतं, आणि तिथे मला प्राईज मिळालं होतं, आणि तिथून मला खऱ्या अर्थाने वाटलं की आपण यात करिअर करावं। पण त्या दरम्यान माझ्या चित्रकलेचा अभ्यास आणि गाण्याचा अभ्यासही चालू होता, त्यामुळे एकात कशात तरी आपण ठास पुढे जावं ही अगदी इच्छा होती। आणि लग्न झाल्यानंतर पुढे मी मनीषाताईंकडे, मनीषा साठेंकडे नृत्य शिकायला सुरुवात केली, आणि खऱ्या अर्थाने माझं नृत्य शिक्षण चालू झालं। त्या लग्न झाल्यावरच मी नृत्याच्या सगळ्या परीक्षा दिल्यात, आणि त्याच दरम्यान मी इथे मुलींना नृत्य शिकवायला सुरुवात केलेली होती। पुढे विशारद, अलंकार आणि नृत्यात MA असं सर्व शिक्षण मी मनीषाताईंकडेच केलं, आणि मला असं वाटतं की हा जो माझा प्रवास होता तो खूपच खडतर होता, कारण मला संसार करताना नृत्य शिकायचं पण होतं, शिकवायचं पण होतं, आणि सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळत, कारण परीक्षा देणं आणि परफॉर्मन्स करणं हे जी सगळी कसरत होती ती मी त्या दरम्यान केली। पण खरोखर या नृत्यात एवढी ताकद आहे की मी हे सगळं छान माझा हा प्रवास करू शकले। यात सगळ्यातच माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता। माझ्या मिस्टरांनी मला वेळोवेळी की पुण्याहून जाऊन आले की ते म्हणायचे तू आधी रियाज कर मग पुढे सगळं करायचं, तर त्यामुळे घरच्यांचा खूप सपोर्ट होता। माझी मुलं रिद्धी, माझी मुलगी जी आता माझ्याबरोबर अलंकार पण झाली आहे, MA पण झालेली आहे, आणि माझ्याबरोबर आता अर्पित कथक नृत्यालयाचा भार पण सगळा सांभाळती आहे, तर असा सपोर्ट खूप होता म्हणूनच मी हे सगळं करू शकले। हजारो मुलींना खरोखर आजपर्यंत शिकवलं आहे वेगवेगळ्या सोलापुरातले। मला असं वाटतं की मी खूप सगळ्या शाळांतनं पण मुलींना शिक्षण दिलं आहे,
आणि आता जर काय आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहेत, विजापूर नगरला आहे, कर्णिक नगरला आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही काम चालू आहे ते खूप चांगल्या लेव्हलवर चालू आहे. आता आम्ही पण मुलींना एम ए अलंकार यापर्यंत मुलींना शिक्षण देतो आहे. आणि मला असं वाटतं की सध्या इतका ताण असतो की मुलींना अभ्यास हे कर ते कर, तर त्यात तुम्ही नृत्यासारखी ही एखादी कला, म्हणजे मी नृत्यच असं म्हणत नाही पण कुठली एखादी कला जोपासली तर तुम्हाला नक्कीच त्यातनं एक वेगळी एनर्जी मिळते आणि तुम्ही तुमचा अभ्यास किंवा तुम्ही तुमचं करणारं काम हे खूप छान रीतीनं करू शकतात. माझ्याकडे वेगवेगळ्या लेवल्सच्या म्हणजे इंजिनिअरिंग करणाऱ्या, सी ए करणाऱ्या, ज्या प्रोफेशनल जे काही आहेत आपले कोर्सेस त्या करणाऱ्या ज्या मुली आहेत त्या नेहमी मला असं सांगतात की आम्ही तुमच्या इथनं प्रॅक्टिस करून गेलो की आमचा अभ्यास चांगला होतो. म्हणजे आत्ता नुकताच आम्हाला आलेला मला अनुभव असा आहे की माझ्याकडे परफॉर्मन्सला आत्ता आम्ही एक आठवड्यापूर्वी 2 तासाचा परफॉर्मन्स दिला, तर तिथे 10वीतल्या 6 आणि 12वीतल्या 2 मुली माझ्या स्टेज परफॉर्मन्समध्ये होत्या. आणि जेव्हा स्टेज परफॉर्मन्स असतो तेव्हा आम्हाला कमीत कमी 5-5, 6-6 तास रियाज करावा लागतो, तर त्यांची शाळा कॉलेज आणि ह्या सगळ्यातनं त्या मुलींनी इतकं सुंदर मला सहकार्य दिलं, तर हे सगळं नृत्याचं यश आहे असं म्हणते. या सगळ्या ह्याच्यात माझ्याकडे काही स्लो लर्नर्स म्हणजे मतिमंद, गतिमंद, तणावग्रस्त असणाऱ्या मुली पण येतात आणि त्यांच्यावर काम करताना खूप चांगला मला रिझल्ट मिळतो आहे, चांगला आनंद मिळतो आहे त्यांना शिकवायचा. त्यामुळे ते एक डान्स मुवमेंट थेरपी असं म्हणून कथकच्या माध्यमातून उपचार पद्धती करायचा पण सध्याचा माझा प्रयोग चांगला यशस्वी होतो आहे आणि त्यात पुढे चांगलं यश मिळत जावं असंही वाटतंय. पण सगळ्यात असं आहे की वेगवेगळ्या स्तरातल्या म्हणजे अगदी 5-6 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या स्त्रिया मुली माझ्याकडे नृत्य शिकतात आणि आम्ही असं म्हणतो की ते एक मेडिटेशन आहे. तुम्हाला तिथे आलं की तुम्ही बाकीचं सगळं जग विसरून जाता, ध्यानावस्थेत तुमची ती नृत्याची साधना होते आणि मग तुम्हाला चांगली एनर्जी ऊर्जा मिळते. तर हे जे असं नृत्य, हा नृत्याचा माझा जो काही श्वास आहे आणि तो मी माझ्या या सगळ्या सख्यांना आणि सगळ्यांना मी देते आहे आणि त्यात मला खूप आनंद मिळतो. सध्या असं झालं आहे की फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल, सी ए आणि ह्या सगळ्या कोर्सेसमध्येच आपण पुढे करिअर केलं तर आपल्याला यश मिळेल असं, पण मला असं वाटतं की नृत्य किंवा कुठल्याही एखाद्या कलेत तुम्हाला पुढे जायचं असेल तर खूप ऑप्शन्स आहेत. मी नृत्याच्या बाबतीतच असं सांगेन की सध्या तुम्ही परफॉर्मर म्हणून होऊ शकता, त्याचं कॉस्ट्युम डिझायनर म्हणू होऊ शकता, लाईट स्टेजवरचे आहेत त्याचं स्क्रिप्ट लिहिणं किंवा त्याबाबतचा एकूण जो काही विचार करायचा असतो नृत्याच्या प्रसारमाध्यमात तुम्हाला लिहायला येतं त्याच्याविषयी, तर हा सगळा जो काही अभ्यास आहे तो आपल्याकडे युनिव्हर्सिटीत सगळीकडे उपलब्ध आहे. ललित कला पुण्याचं जसं आहे तसं सोलापूर युनिव्हर्सिटीनं सध्या नृत्याचा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स डिझाईन केलेला आहे, त्यात साधारणतः 3ऱ्या परीक्षेपर्यंतचा अभ्यास आहे, लोकनृत्याची माहिती आहे आणि आठवड्यातनं 2 दिवस क्लास त्याचे चालतील आणि वर्षाच्या शेवटी त्याची परीक्षा होईल. तर यात तुम्हाला खूप सर्वांगीण विचार करून तो कोर्स डिझाईन केलेला आहे, त्याच्याबरोबर गांधर्व महाविद्यालयाचे विशारदपर्यंतचे, अलंकारपर्यंतचे परीक्षा उपलब्ध आहेत, त्यात तुम्ही बी ए एम ए डान्समध्ये करू शकता. भारतीय विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पण हे सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत आणि ते तुम्ही आमच्या इथे राहून पण सगळ्या या नृत्याच्या परीक्षा देऊ शकता. या सगळ्या तुम्हाला युनिव्हर्सिटीजमध्ये काम करायला संधी मिळते किंवा सध्या सगळ्या शाळांतनं डान्स ॲज अ डान्स टीचर म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. परत इंडिव्हिज्युअल तुम्ही तुमचे क्लासेस घेऊ शकता आणि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा तुम्हाला खूप संधी आहेत की जिथे युनिव्हर्सिटीजमध्ये आणि मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी डान्स एक एक्सरसाइज आणि हे म्हणून सुद्धा सध्या अपॉइंट करायचं ठरवलेलं आहे, तर तिथे तुम्हाला ही संधी उपलब्ध होऊ शकते. तर तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून जी होते, सर्वांगीण विकास तुमचा नृत्याच्या माध्यमातून होतो, तर ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये त्या सगळ्याचा समावेश केलेला आहे आणि खरंचच एक स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षम. आणि हा कोर्स असा आहे की आपण आपला किंवा एकूण करिअर असा आहे की घर सांभाळून आणि सगळ्या आपल्या गोष्टी सांभाळून आणि ती आनंदाची असणारी प्रक्रिया आहे, आनंदासाठी करायची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यात करिअर म्हणून चूज करू शकता.